यानंतर आपण जाऊया पुण्याला. मुंबईतले वेगवेगळे रंग बघितले, पण चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्याला पुण्यातल्या नववर्षाच्या सगळ्या स्वागताचे रंग आपल्याला दाखवणार आहेत. चंद्रकांत, पुणेकरांचं काय प्लॅनिंग आहे? पुणेकरांचं जे काय असतं ते स्पेशल असतं. पुणेकरांनी मग आज नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी काय काय केलंय? विलास, खरं तर निम्मे पुणेकर एरंडिंगला कोकण गोवा इकडे तिकडे फिरायला जातात, पण जे कामानिमित्त इथं थांबतात ते 31ला याच MG रोडवरती रात्री 12 वाजता जल्लोष करतात. आपण पाहू शकतो सगळीकडे लाईटिंग लागलेली आहे. ही 31च्या स्वागतासाठी सगळे इथले जे हॉटेल्स असतील, मॉल्स असतील, यांनी सगळं विद्युत रोषणाई केलेली आहे. पोलीस बंदोबस्त आपण इथं पाहू शकतो. नंतर तिकडं FC रोडला म्हणजे फर्ग्युसन रोडला तोही रोड म्हणजे तिकडचा जल्लोष असा अभूतपूर्व असतो. नंतर तिथं जर समजा गर्दी नाही सामावू शकली तर मग जंगली महाराज रोडही बंद करावा लागतो पोलिसांना. कारण जी यंग क्राऊड आहे, विशेषतः हॉस्टेलमधली जी मुलं आहेत जे पुण्यात शिकायला येतात किंवा सगळी हाय प्रोफाईल मधली आयटी हब मधली सगळी मुलं, ही सगळी रात्री 12 वाजता बरोबर रस्त्यावर उतरतात. म्हणून हा MG रोड, नंतर FC रोड आणि जंगली महाराज रोड, हे तिन्ही रोड नो हॉकिंग झोन म्हणजे वाहतुकीसाठी बंद करावे लागतात पोलिसांना. एवढी गर्दी तिथे असते आणि सगळे जल्लोष करत असतात. सगळ्यांचा उद्देश हाच असतो की 9 वर्षाचं स्वागत करणं. आता गेली 2 वर्ष कोरोना होता, त्यामुळे पुणेकरण काय उभ्या देशाला 9 वर्षाचं स्वागत करताना आलं, त्यामुळे यावेळेस मात्र तसं काही नाही सुदैवाने. म्हणून यंदाचा जल्लोष हा हटकेच असणार आहे पुणेकरांचा. नक्कीच पुणेकरांचं जे काय असतं ते हटके असतं, पण वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची सुद्धा साथ लाभत असते.